जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील पुणा या गावात दलित महिला लताबाई व द्वारकाबाई ह्या महिलांना जातीवाचक शिवगाळ करून उच्च जातीच्या लोकांनी लताबाई व द्वारकाबाईला मारहाण केल्यामुळं पोलीस स्टेशनला जाल तर तुम्ही तुम्हाला जीव मारू ही धमकी दिल्यामुळं त्या सरकारी दवाखाना हिंगोली येथे उपचार घेत आहेत ते मी व्हिडिओमधून दाखवत आहे. आमची मुलगी बकरी घेऊन जाऊ लागली. सगळं दोन तीन बाया बी होत्या आपल्या समाजाच्या आमच्या. त्याने काय केलं, शिवगाळी बी केली आणि पुन्हा शिवगाळी केल्यानंतर त्याने सांगितलं की आमच्या बायकोने तू शिवी द्यालास. उरफाडी आमच्या मुलीने म्हणले की बा तू शिळील देणार, तू आमच्या बायकोने शिवा द्यालीस. म्हणून ते रस्त्यावर आला आणि त्यानं काठी मारायला सुरुवात केली. काठी मारल्याच्या बाद मग आमची पोरगी सुंदर जवळ जी बाई होती तिने म्हणली बाबा राहू द्या राहू द्या राहू द्या असं सोडवाय का म्हणून म्हणून तिने बी मारली. मारहाण केली, जातीवर शिवाय दिल्या आणि पुन्हा आम्ही पोलीस स्टेशनला चाललो. म्हणलं केस करायचं, त्यानं आम्हाला धमकी दिली. काय धमकी दिली? आम्हाला धमकी दिली की पोलीस स्टेशनला केस करायचं असाल तर मर्डर कर, अशी धमकी दिली. मग पोलीस स्टेशनला आल्या तुम्ही, पोलीस वाल्यांनी काय दखल घेतली? त्यानं काय आम्ही सांगितलं नाही, तेवढं लिहिलं नाही. लय मार लागला असं एवढी म्हणू लागले. म्हणजे ऑपरेशन करायला लागले. मग ऑपरेशन केलं का? नाही केलं. किती झाले आज? खरं म्हणजे आम्हाला धोका असल्यासारखाच आहे ना, असं थोडंच आहे. त्याचा भरोसा काय आम्हाला? आमच्या मुलीवर धरून आमच्या बायावर जर त्याने अत्याचार करायला दिले नाही तर आमच्या त्याच्यावर काय भरोसा आहे? पाहिजे आम्हाला पोलिसची सुरक्षित पाहिजे, त्याच्यापासून धोका आहे आम्हाला आणि पोलिसची जरूरत आहे बी आम्हाला. त्याचा आम्हाला काही विश्वास नाही, भरोसा आहे बी. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की पुणा येथील दलित महिलांना मारहाण करून अपमानित केल्यामुळे तेथील संबंधित समाज कल्याण अधिकारी फुलाल मॅडम त्यांचा नंबर 98-22-76-37-17 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी राधिका चिंचोलीकर पुणा गावातून, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.